आणखी एक महत्त्वाची बातमी, कारवाई करण्याच्या ईडीच्या अधिकारावरती कोर्टाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। पीएमएलए कायद्याची कक्षा ठरवण्यासंदर्भात एका महत्त्वाच्या निकालाचं वाचन सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्याच्या ईडीच्या अधिकारावर कोर्टानं शिक्कामोर्तब केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींकडून सध्या निकालाचं वाचन सुरू आहे। पीएमएलए कायद्याचं अधिकार क्षेत्र निश्चित यामुळे होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा जाऊयात, प्रशांत कदम आपल्याला अपडेट्स देत आहेत। प्रशांत, कोर्टाची काय निरीक्षण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, ईडीच्या अधिकारावर कोर्टानं शिक्कामोर्तब केलाय? नक्कीच, खरं तर अटक आणि जप्ती संदर्भातल्याच अधिकारांना आक्षेप घेण्यात आलेला होता आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप जो होता की जसा एफआयआर असतो तसं पीएमएलए कायद्याअंतर्गत ईआरआयसी असतं आणि ते दाखवण्याच्या आधीच आरोपीला अटक करता येत होती। त्याच्या संदर्भात जवळपास 250 याचिका दाखल झालेल्या होत्या, वेगवेगळे मुद्दे होते, पण सुप्रीम कोर्टानं ईडीच्या अधिकारांमध्ये कुठलाही हस्तक्षेप जो आहे तो केलेला नाहीये। जप्ती अटक या सगळ्या संदर्भातले अधिकार जे आहेत पीएमएलए कायद्यानं बहाल केलेले आणि त्याच्यासोबतच 2019 याच्यामध्ये जे दुरुस्ती झाली होती या विधेयकामध्ये ती सुद्धा सुप्रीम कोर्टानं एक प्रकारे मान्य केलेली आहे। थोडक्यामध्ये याचा अर्थ असा आहे की ज्या ईडीचा सध्या राजकीय वर्तुळामध्ये खूप सातत्यानं वापर सुरू असतो तर त्या ईडीला आव्हान देण्याचा जो प्रयत्न याचिकांच्या माध्यमातून करण्यात आलेला होता तर तो काहीसा अयशस्वी ठरलेला आहे, कारण ईडीचे जे अधिकार आहेत मुळामध्ये या पीएमएलए ऍक्टमुळेच ईडी खूप सशक्त झालेली आहे आणि त्या सगळ्या आक्षेपांना कुठेही सुप्रीम कोर्टानं गृहित धरलेला नाहीये आणि अधिकार जे आहेत ते जशीचे ठेवलेले आहेत। प्रशांत, ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये पीएमएलए कायद्या संदर्भात नेमके आक्षेप काय होते? चार प्रमुख आक्षेप याच्यामध्ये होते। एकतर जामिनासंदर्भातल्या ज्या अटी आहेत त्या खूप जाचक आहेत, त्याच्यानंतर अटक करण्यासाठीचे जे निकष आहेत ते खूप तकलादू आहेत, त्याच्यानंतर अटक करताना एफआयआर दाखवण्याची गरज सुद्धा आरोपींना त्यामध्ये पडत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनी लॉन्ड्रिंग या शब्दाची व्याख्या जी आहे ती खूप मोठी होती, म्हणजे अगदी मोठे गुन्हे आणि सोबतच एखाद्याला जर अडकवायचं असेल तर एखादा आर्थिक व्यवहार जो आहे तो सुद्धा थोडासा जरी नियमामध्ये नसेल तर त्याचं मनी लॉन्ड्रिंग मध्ये कायद्याच्या भाषेमध्ये रूपांतर जे आहे ते केलं जात होतं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आक्षेप होता। अर्थात कोर्टानं यातले काही मुद्दे जे आहेत ते पूर्णपणे नाकारलेले आहेत आणि त्यामुळं हे अधिकार जे आहेत ते जसेच्या तसे राहिलेले आहेत। याच्याशिवाय सगळ्यात मोठा या सगळ्या कायद्या संदर्भातला आक्षेप हा होता की इतर कायद्यांमध्ये जेव्हा चौकशी होत असते तेव्हा दिली गेलेली जबानी जी आहे ती कोर्टामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नाही, मात्र ईडीच्या या सगळ्या अधिकारांना बळ मिळालेलं होतं जेव्हा पीएमएलए ऍक्टसाठी हा मुद्दा जो आहे तो लागू करण्यात आलेला होता। प्रशांत, आजचा हा निकाल राजकीय दृष्ट्या किती महत्वाचा ठरतो आणि खास करून महाराष्ट्राच्या दृष्टीनं? नक्कीच खूप मोठा राजकीय परिणाम या निकालाचा होणार आहे, कारण अगदी आपण बघतोय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्याच्यानंतर राहुल गांधी यांच्यापासून ते चिदंबरम, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख असतील आणि ईडीच्या जवळपास डझनभर केसेस गेल्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये आपण बघतोय, या सगळ्या राजकीय नेत्यांच्या वरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे, राजकीय केसेसवरती परिणाम होणार आहे। आणि काल परवा संसदेमधली सुद्धा आकडेवारी आहे की 2014 या ईडीच्या कारवाया ज्या आहेत त्या कशा वाढलेल्या आहेत, आपण सुद्धा या संदर्भात काही रिपोर्ट केलेले होते। जप्तीचा जर आकडा आपण बघितला तर तो जवळपास 1,00,000 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती जी आहे ती केवळ पीएमएलए ऍक्ट अंतर्गत ईडीनं जप्त केलेली आहे आणि या कारवायांचा वेग किती वाढलेला आहे त्याच्यातून हे सुद्धा स्पष्ट होतं। प्रशांत, पीएमएलए कायद्या अंतर्गत ईडीचे अधिकार निश्चित करत असताना कोर्टानं नेमकं काय काय सांगितलंय, कोणते अधिकार अबाधित ठेवलेले आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जप्तीचे आणि अटकेचे अधिकार सर याच्यामध्ये अबाधित असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठल्याही पद्धतीनं पीएमएलए ऍक्ट जो आहे तो शिथिल करण्याचा प्रयत्न जो आहे तो कोर्टानं केलेला नाहीये। सविस्तर निकाल आल्यानंतर आपल्याला इतर बाबी कळतील की जे आक्षेप होते त्याच्यामधल्या कुठल्या आक्षेपांना सुप्रीम कोर्टानं मान्य केलेलं आहे, कारण जवळपास 250 याचिका या सगळ्या संदर्भात दाखल झालेल्या होत्या, त्यामुळे जेव्हा सविस्तर निकालपत्र येईल तेव्हा आपल्याला कळेल की नेमकं कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती सुप्रीम कोर्ट सहमत झालेला आहे। पण जर आपण सर्वसाधारणपणे बघितलं तर हे सगळे आक्षेप जे आहेत ते कोर्टानं मान्य केल्याचं दिसत नाहीये, ईडीचा अधिकार जो आहे तो अबाधित ठेवल्याचं दिसत आहे आणि याचिकाही फेटाळून लावलेल्या आहेत। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।